Hi dear students, in this lecture we will see the more example on mensuration of plane figures. So kalcha lecture madhe apan 3 te 4 example baghitle hote, kai different type che example apan baghuya mensuration of plane figure madhe. So the example is the diameter of a wheel is 28 centimeter. It rolls through a distance of 44 meter. So how many revolution it will make? Okay, manje kay dile baka. Yes, wheel cha jo wheel hai. Yes, so suppose this is wheel. या व्हील चा तुम्हाला काय दिले डायमीटर दिले. यस, सो इट इज व्हाट 28 सेंटीमीटर आणि आपल्याला टोटल 44 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी या व्हील चे किती रिव्होल्यूशन होतात हे कॅल्क्युलेट करायचे. सो सपोज दिस इज व्हाट, यस, टोटल डिस्टन्स ऑफ 44 मीटर. सो देन वी हॅव टू कॅल्क्युलेट हाउ मेनी रिव्होल्यूशन्स इट विल टेक, म्हणजे हा चाक जर का रोल केला तर किती रिव्होल्यूशन घेईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर सुरुवातीला गिवन इन्फॉर्मेशन लिहूया. इट इज व्हॉट गिवन, डायमीटर ऑफ ए व्हील, डायमीटर ऑफ ए व्हील इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. सो डायमीटर म्हणजे काय असतो, इट इज डी, इट इज नथिंग बट व्हॉट 2 आर, इट इज व्हॉट 28 सेंटीमीटर. ओके, हेन्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्होल्यूशन आपल्याला फाइंड, सुरुवातीला काय फाइंड आउट करायचंय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्होल्यूशन, म्हणजे जर का हा व्हील एक वेळा रोल केला तर टोटल किती डिस्टन्स हा कव्हर करतो, ते डिस्टन्स म्हणजेच काय असतो, इट इज नथिंग बट सरकमपरन्स ऑफ दिस सर्कल. ओके, ह्या सर्कलचा जेवढा सरकमपरन्स आहे तेवढा डिस्टन्स तो एका रिव्होल्यूशनमध्ये काय करतो, ट्रॅव्हल करतो. सो देअरफोर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्होल्यूशन इज इक्वल टू वॉट, इट इज नथिंग बट सरकमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू, वॉट इज द सरकमफरन्स ऑफ सर्कल, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्होल्यूशन इज नथिंग बट सरकमफरन्स ऑफ सर्कल विच इज इक्वल टू वॉट 2 पाय आर. ओके, सो देअरफोर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्होल्यूशन इज इक्वल टू काय येईल बघा, येस, इट इज इक्वल टू 2 आर, म्हणजेच काय असतो डायमीटर, त्याची व्हॅल्यू किती आहे, येस, 2 आर, इट इज नथिंग बट डायमीटर. सो आपण इथे 2 आर ची व्हॅल्यू लिहूया, ती किती आहे, 28 इंटू पाय, पाय इज नथिंग बट वॉट, यू कॅन टेक हिअर फॉर सिम्प्लिसिटी 22/7. सो 7 4 जा 28, सो टोटल डिस्टन्स काय झालं, 88 सेंटीमीटर, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्होल्यूशन काय आलं, 88 सेंटीमीटर, म्हणजे हा जर का व्हील एकदा रिव्हॉल्व केला तर टोटल किती डिस्टन्स कव्हर करतो, 88 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स, म्हणजे टोटल 44 मीटर ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळा तो व्हील रिव्होल्यूशन घेईल. सो ते कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय असेल, येस, नंबर ऑफ रिव्होल्यूशन इज इक्वल टू व्हॉट, टोटल डिस्टन्स थ्रू विच इट रोल्स, येस, म्हणजे टोटल डिस्टन्स काय घ्यावं लागेल आपल्याला, डिस्टन्स थ्रू विच इट रोल्स डिवायडेड बाय व्हॉट, सरकमफरन्स ऑफ ए व्हील किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्होल्यूशन,
distance traveled in one revolution. ओके म्हणजे टोटल डिस्टन्स अपॉन काय घ्यावं लागेल, जो एका रोटेशनला किंवा रिव्हॉल्युशनला किती डिस्टन्स कवर करतो ते डिस्टन्सनं डिवाइड करावं लागेल. ओके सो विच इज इक्वल टू, इट इज व्हॉट, 22 मीटर डिवाइडेड बाय 88, सॉरी इट इज व्हॉट डिस्टन्स ट्रॅव्हल थ्रू विच इट रोल्स, किती दिलंय बघा, येस इट इज 44 मीटर. सो हियर वी विल राईट 44 मीटर डिवाइडेड बाय 88 सेंटीमीटर. सुरुवातीला हे युनिट सेम नाहीत, त्यामुळे आपण युनिट सेम करून घेऊया. सो युनिट सेम करण्यासाठी काय करावं लागेल, मीटरचा सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100 मल्टिप्लाय करावं लागेल. सो इट इज व्हॉट, 44 इंटू 100 सेंटीमीटर. ओके सो इट इज नथिंग बट व्हॉट, 4400 डिवाइडेड बाय 88. यस सो काय आलं, हे डिवाइड केल्यानंतर येस टोटल नंबर ऑफ रिव्होल्युशन 4400 बाय 88, सो इट इज व्हॉट, टोटल 50 रिव्होल्युशन्स. सो ह्यांचा जर का डिवाइड करून घेतला तर किती आलं, 50. सो देअरफोर टोटल नंबर ऑफ रिव्होल्युशन इज इक्वल टू काय, 50. सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट द गिवन विल ऑफ गिवन डायमीटर, हाऊ मच डिस्टन्स इट ट्रॅव्हल्स. ओके हाऊ मच रिव्होल्युशन इट विल टेक टू ट्रॅव्हल द गिवन डिस्टन्स, म्हणजे आपण काय फाइंड आउट करू शकतो, येस एखाद्या व्हीलचा डायमीटर दिलेला असेल आणि त्याला जर का किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं हे दिलेलं असेल तर एकूण किती रिव्होल्युशन लागतील हे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके सो नाउ वील सी द नेक्स्ट एक्झाम्पल, द एरिया ऑफ, नेक्स्ट एक्झाम्पल, द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज 600 स्क्वेअर सेंटीमीटर and one of side containing right angle is 30 cm, find the hypotenuse. Okay, so इथे काय दिले बघा, एक राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा एरिया दिलाय तो किती आहे, 600 सेंटीमीटर स्क्वेअर और स्क्वेअर सेंटीमीटर, आणि एक साईड काय म्हणलं, राईट अँगल, हा जो राईट अँगल आहे त्याची एक साईड म्हणजे आयदर दिस और दिस, यू कॅन टेक एनी वन ऑफ दिस, इट इज वॉट, 30 सेंटीमीटर. ओके सो इट इज 30 सेंटीमीटर. देन वी हॅव टू फाइंड व्हॉट, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लेंथ ऑफ हायपोटेनियस मीन्स लेंथ ऑफ दिस साइड. ओके सो दिस इज सपोज ट्रायंगल ए बी सी. सो आपण अगोदर लेंथ ऑफ ए सी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागेल, लेंथ ऑफ ए बी, पण ऑलरेडी आपल्याजवळ काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल दिलंय. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इट इज व्हॉट, 600 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके अँड लेंथ ऑफ वन साईड कंटेनिंग राईट अँगल म्हणजे आयदर ए बी ऑर बी सी. सो आपण काय करूया, लेंथ ऑफ बी सी काय घेतलंय इथं, 30 सेंटीमीटर. ओके सो आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं, लेंथ ऑफ ए बी. सो कसं फाइंड आउट करू शकतो, येस व्हॉट इज द फॉर्मुला, वी हॅव येस एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ ऑफ ए बी इंटू लेंथ ऑफ बी सी. ओके सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी किती आहे, 600 सेंटीमीटर, येस अँड विल कीप लेंथ ऑफ ए बी एज इट इज, जो की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेंथ ऑफ बी सी येस इट इज व्हॉट, 30. सो देअरफोर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू काय करूया आपण, हा 2 इकडे मल्टीप्लाय करा. सो 600 इंटू 2 येस इट इज 1200 डिवाइडेड बाय 30. ओके सो दिस गेट कॅन्सल, 120/3 इट इज व्हॉट, 40.
So therefore, length of AB is equal to 40. Yes. So length of AB find out केला है तो किती है 40. आता अपन काय करू शकतो by using Pythagoras theorem. Yes. Length of AC square काय येईल length of AB square plus length of BC square. Okay. So by using that we have length of AC is equal to, can I write directly length of square root of length of AB square plus length of BC square. Okay. So what is length of AB square? It is 1600. Manje 40 cha square 1600 plus length of BC square. So BC is what? 30. So 30 square means it is 900. So 1600 plus 900, it is what? Under root of 2500. Okay. So after taking square root, 2500 cha square root, tumhi jar ka find out kela, tar to kiti il? 50. And the unit is what? Centimeter. So in this way, you can find the length of hypotenuse AC from given information. Okay. Kaya information hota? Area of right angle triangle dila hota. Ani, the right angle triangle madla. जो राइट अँगल साइड आहे त्यातला एका साइडचा लेंथ दिला होता त्यावरून आपल्याला काय करायचं होतं हायपोटेन्यूजची लेंथ ओके सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ हायपोटेन्यूज इट इज व्हाट 50 सेंटीमीटर नेक्स्ट एग्जांपल अ पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 200 सेंटीमीटर एंड वन ऑफ इट्स डायगोनल is 60 centimeter so eka diagonal chi length kiti dile 60 centimeter ani perimeter jo hai to perimeter kiti dile 200 centimeter then find the other diagonal mhanje dusra diagonal chi aplyala kay find out karaychi value okay so this is ya diagonal chi aplyala length find out karaychi so in solution perimeter of rhombus is equal to 200 centimeter yes so perimeter is nothing but what 4 into a okay so because it is the addition of four sides so it is what 4 into a 200 centimeter so a is equal to kya ala 200 upon 4 centimeter so it is nothing but what each side is of 50 सेंटीमीटर येईल ओके हे झालं साइड ऑफ रोम्बसच्या साइडची लेंथ नेक्स्ट काय दिलंय लेंथ ऑफ वन डायगोनल डायगोनल इज 60 सेंटीमीटर सो ह्याला आपण काय डिनोट करूया दॅट इज डी वन इज इक्वल टू 60 सेंटीमीटर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे येस नाऊ वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ सेकंड डायगोनल सो रिलेशन आहे रोम्बस मध्ये कशाचं रिलेशन ऑफ डायगोनल विथ साइड सो दॅट रिलेशन वी कॅन यूज टू सॉल्व दिस एक्झाम्पल जेव्हा आपण रोम्बस डिस्कस केलं होतं त्याच्यामध्ये एक रिलेशन होतं काय रिलेशन आहे बघा रिलेशन ऑफ डायगोनल्स डायगोनल्स विथ साइड इज व्हाट इज द रिलेशन इट इज ए इज इक्वल टू अंडर रूट डी वन स्क्वेअर प्लस डी टू स्क्वेअर डिवाइडेड बाय टू ओके सो आपण इथे व्हॅल्यू पुटअप करूया आणि डी टू ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया ए इज व्हॉट येस दिस इज वन दिस इज टू ओके सो फ्रॉम वन अँड टू ए इज इक्वल टू व्हॉट 50 ओके अँड अंडर रूट डी वन स्क्वेअर म्हणजे काय येईल 50 स्क्वेअर प्लस डी टू स्क्वेअर डिवायडेड बाय टू ओके सो 50 इंटू टू हा टू इकडे मल्टीप्लाय करूया काय येईल 100 इज इक्वल टू अंडर रूट 50 स्क्वेअर मीन्स व्हॉट 2500
plus d2 square. Sorry, it is what? D1 is 60, so it will be 60. Okay, so 60 square manje kay yel? 3600. Okay, so on squaring both side, because we have to find what? D2 square. Aplyala kay find out karayche D2 square, so tyamule on squaring both side kay bhetel? 100 cha square. So left hand side ka 100 cha square, it is 10,000. And yaja square root cha square getla antar to cancel hoil, manje ka 3600 plus d2 square. Okay, so that is d2 square is equal to ka ha 3600 ikda subtract kara, manje ka 10,000 minus 3600. So therefore d2 square is equal to subtraction of this, it is what? 6400. Okay, so after taking square root, so d2 becomes what? It is 80 in centimeter. So therefore the length of other diagonal is 80 centimeter. Okay, so manje rhombus madhe jar ka tumhala perimeter dilela asel tar tyachyavarun kay karta yel? Length of each side kadta yel. So length of each side is equal, so therefore perimeter is 50 and length of one diagonal is what? 60. So by using this relation, what relation between diagonal and other side, by using this relation, a is equal to kai betel under root d1 square plus d2 square upon 2. So this is outside of square root. Okay, so please note that. So by using this relation, you can find the length of other diagonal, which is what? 80 centimeter in this example. Okay, next example. A flooring tile has the shape of parallelogram whose base is 24 centimeter and the corresponding height is 10 centimeter. So this is what? The base, which is what? 24 centimeter. And a height kiti dile? 10 centimeter. How many such a tiles are required to cover a floor of area 1080 meter square? Okay, so this is in centimeter. Yes, so suruvat dile kay find out kara lagel aplyala? Area of this rectangular tile, sorry, parallelogram shaped tile, and then that area we have to divide to this cover floor of area. Okay, so suruvatila kay karava lagel aplyala? Area of tile find out karava lagel, and to area of tile ani ha jo surface area dilay cover of a player floor of area hela centimeter madhe convert karu apan. So centimeter madhe cover kelyanantar ha total area la ha eka tile che area na divide kelyanantar total number of tiles kiti required manje kiti lagtil te aplyala kadta yel. Okay, so first given the base of tile is 24 centimeter and height of tile is 10 centimeter. So therefore area of tile, it is what? It is simply base into height. Okay, so this is base, this is height. So base into height, because this is what? Parallelogram shaped. So here doganja fakta kay karayche product. So it is what? 24 into 10. So it is 240 centimeter square. Okay, so this is what? Area of one tile. Yes, it is what? 240 centimeter square. So apun hela meter square madhe convert karayche. Yes, आपल्याला हे मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचे. नेक्स्ट, एरिया ऑफ फ्लोर,
सो एरिया ऑफ फ्लोर किती दिले बघा, यस इट इज व्हाट 1080 मीटर स्क्वेअर. ओके सो मीटर स्क्वेअर म्हणजे आपल्याला अगोदर हे सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून घ्यावे लागेल. का? कारण एरिया ऑफ टाइल आपण कशामध्ये आहे, सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. सो त्यामुळं युनिट सेम असणं महत्वाचं आहे. सो सेंटीमीटरचा मीटर आणि मीटरचा सेंटीमीटर, मीटरचा सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, 100 न मल्टीप्लाय करतो. सो फॉर एक्झाम्पल 1 मीटर इज नथिंग बट व्हॉट 100 सेंटीमीटर. ओके पण इथं काय आहे, मीटर स्क्वेअर आहे. सो मीटर स्क्वेअरचा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 2 वेळा 100 × 100 करावं लागेल. म्हणजेच थोडक्यात मीटर स्क्वेअरचा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, 10,000 ने आपल्याला मल्टीप्लाय करावं लागेल. ओके सो देअरफोर एरिया ऑफ फ्लोर इज 1080 × 10,000 सेंटीमीटर स्क्वेअर. सो इफ यू मल्टीप्लाय दिस, सो दिस इज नथिंग बट व्हॉट 1080 आणि किती 40 जॉईन करा. ओके सो दिस इज व्हॉट एरिया ऑफ फ्लोर इन सेंटीमीटर स्क्वेअर, इट इज व्हॉट, यस 1085 × 0. ओके सो इट इज नॉर्मली 10 crore 8 lakh. ओके इन सेंटीमीटर स्क्वेअर. सो नाउ वी हॅव टू फाइंड नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड टू कवर अ फ्लोर. ओके सो नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड टू कवर अ फ्लोर इज इक्वल टू काय येईल, यस एरिया ऑफ फ्लोर डिवाइडेड बाय, यस इट इज व्हॉट एरिया ऑफ फ्लोर डिवाइडेड बाय काय येईल, यस इट इज एरिया ऑफ टाइल. इथं काय करून घेतलं, आपण दोघांचा युनिट सेम करून घेतला. सो इट इज व्हॉट 1085 × 0 डिवाइडेड बाय 240. सो इफ यू कॅल्क्युलेट दिस नंबर रेशो देन इट विल बी व्हॉट 45,000. ओके सो देअरफोर नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड टू कवर ए फ्लोर इज व्हॉट 45,000. ओके सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, सुरुवातीला एका टाइलचा एरिया फाइंड आउट करा, त्यानंतर काय करायचं, जो फ्लोर कवर करायचा त्याचा एरिया दिलेला असेल तर त्याचा युनिट सेम करून घ्या. सो इथं काय केलं, आपण युनिट सेम करून घेतलं, मीटर स्क्वेअरचं काय केलं, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं, यस. त्यानंतर नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड टू कवर अ फ्लोर काय असेल, इट इज सिम्पली एरिया ऑफ फ्लोर अपॉन एरिया ऑफ टाइल. सो इट इज व्हॉट 1085 × 0 डिवाइडेड बाय 240 इज इक्वल टू 45,000. दॅट इज नंबर ऑफ टाइल्स रिक्वायर्ड टू कवर अ फ्लोर इज 45,000. ओके सो ह्या चॅप्टर मध्ये भरपूर डिफरंट टाईपचे एक्झाम्पल आहेत प्लेन फिगर वरती. तर जास्तीत जास्त व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल कवर करायचा प्रयत्न केलेला आहे. राहिलेले काही एक्झाम्पल असतील सॉल्व्ह केलेले किंवा एक्सरसाइज मधले, ते थोडे एक्झाम्पल एक्झामच्या दृष्टीनं बघून घ्या, ते महत्वाचे आहेत. ओके सो जो नेक्स्ट पार्ट आहे मेजरेशन ऑफ सॉलिड फिगर, तो आपण आज इव्हनिंगच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि आज इव्हनिंगचा लेक्चर सुद्धा तुमच्या उद्याच्या टेस्टला त्याचा सिलेबस राहील, हे लक्षात ठेवा. येस सो हिअर वी विल कन्क्लूड द सेशन, वील मीट इन द इव्हनिंग सेशन. थँक्यू.